हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आणि सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे माझ्या चॅनलवर. तर ही क्लिप आहे सकाळी 6 वाजताची. तर सकाळी 6 वाजता हे असं वातावरण असतं आमच्या इथे. तर सकाळचं अंगण वगैरे झाडायचं काम असतं, तर तेच मी करत होते. आणि वेळ पण होता थोडासा, सोनाच्या पप्पांना सुट्टी होती, तर मग हे मी दारं वगैरे जरा निवांत झाडली. तर एक 6 वाजता सुद्धा आमच्या इथं हे असं वातावरण असतं, खूप लवकर उजाडतं आमच्या इकडे. आणि 1-8 वाजेपर्यंत इतकं म्हणजे कर्कश ऊन पडायला सुरुवात होते. तर थोड्या वेळाने मी एक 8 वाजताचं क्लिप सुद्धा ऍड करेल याच्यात की ऊन किती पडतं ते. तर हे आहे सकाळी सकाळीचं वातावरण असं मस्त. तर इथं मी दारं वगैरे झाडून घेत होते. आणि हे समोरची साईट आहे आमच्या इथली. आणि इथं बसायला थोडंसं आम्ही असं केलेलं आहे. तर हे पप्पा घरी असले की हे सोनाचं काम हे असं असतं आमच्या, की मोबाईल ते काय करतात, त्यांना काही काम असेल तर मग त्याला मोबाईल देतात, यूट्यूबची गाणी वगैरे लावून, आणि मग स्वतः जी कामं आहेत ती करत बसतात. तर इथं चाललंय माझं झाडत. ही झाडं आहेत आमची. तर इथलंही थोडंसं काम बाकी होतं. तर झाडून वगैरे घेतलंय मी. आता इथला पालापाचोळा वगैरे गोळा करायचा होता. तर एक भाजीवाले काका चालले होते. तर भाज्यांचा बाजार वगैरे बंद झालाय कम्प्लीट आमच्या इथला. तर मग जे भाजी अशी शेतकरी डायरेक्ट घेऊन येतात दारावरती विकायला, तर मग त्यांच्याकडे जी पण भाजी मिळेल ती घ्यावी लागते आपल्याला. तर त्यांच्याकडे सुद्धा फक्त वांगी आणि गवार होती, देशी गवार. तर तेवढीच भाजी मिळाली, मग मी तेवढीच घेतली, कारण जे आहे ते आता घ्यावं लागत आहेत. तर हे यांची म्हणजे घरातली शेती आणि मग ते डायरेक्ट नाही का स्वतःच काढून स्वतःच विकायला आणतात, दुसरीकडून कुठून घेत वगैरे नाहीत विकण्यासाठी. तर घेतली आहे मग मी भाजी. तर इथे मी बाहेरचं ते पालापाचोळा वगैरे गोळा करेपर्यंत सोनूच्या पप्पांनी इकडे अंथरुण वगैरे काढून घड्या घालून टाकल्या होत्या. तर मग दिवस सुरू झालाच आहे, तर मग दोघं मिळून करतो अशी कामं आम्ही. तर इथं मी पाण्यासाठी चूल पेटवली आणि चुलीवरती पाणी ठेवलंय आंघोळीसाठी गरम करायला. हीटरचा थोडासा प्रॉब्लेम झाला होता आणि हे पातेलं आम्ही खास गरम पाण्यासाठीच केलेलं आहे. तर इथं माझी आंघोळ वगैरे झाली आहे आणि आली आहे मी घरात. घरं झाडायची राहिली होती माझी सकाळी, तर घरं झाडून घेणार आहे. मी आंघोळीला गेले तोपर्यंत सोनं आणि त्याचे पप्पा इथं खेळत बसले होते दोघं जण. तर त्यांनी दूध वगैरे दिलं होतं त्याला. आणि मग हे घरं वगैरे झाडायची राहिली होती माझी, तर सगळ्यात अगोदर मी घरं वगैरे झाडून घेणार. तर हे असं सगळं असतं जेव्हा सुट्टी असते तेव्हाच हे आमचं म्हणजे रुटीन असतं. तर सगळं आवरून मग किचनकडे जावं लागतं. पण एरवी टिफिन असेल तर मग पहिलं किचनकडेच पळावं लागतं मला. तर सर्वात अगोदर मग मी घर वगैरे सुट्टीच्या दिवशी झाडून असं निवांत आंघोळ वगैरे करून मग स्वयंपाकाकडे जाते. आणि मग ज्या दिवशी टिफिन असतो त्या दिवशी मग जायचं फक्त किचन झाडून घ्यायचं आणि स्वयंपाकाला लागायचं असं असतं. पण सुट्टीच्या दिवशी मग पहिलं क्लिनिंगच असतं आणि त्यानंतर मग स्वयंपाक वगैरे. तरी आमची मांजर आहे, मांजरीला झाली आहे 3 पिल्लं आणि ती 3 पिल्लं पळून गेली खाली बेड खाली. आणि मी आता झाडून घेते या खोलीतलं सुद्धा.
आणि एकदाचं झालं इथं झाडून माझं, तर इतका सारा कचरा निघाला. आणि हे म्हणजे झाडून आता मी गोळा करून मग हात पाय धुवून डायरेक्ट मग आता किचनमध्ये चहा आणि नाश्त्याच्या तयारीसाठी जाणार आहे. तर आता चहा उकळतोय माझा, तोपर्यंत मी काय करते एक चक्कर बाहेर मारून येते. तर हे जवळजवळ माझी आंघोळ वगैरे होईपर्यंत 8 वाजले होते आणि बघू शकताय तुम्ही इथं कसं ऊन पडलंय ते. तर मुदामच असं छान वाटतं सकाळी सकाळी बाहेर एक चक्कर मारायला. इथं एक कापसाचं झाड आहे आमच्या दारामध्ये, तर खूप सारा कापूस लागलाय त्याला, पण मध्येच पाऊस पडतोय काय होतंय तर तो गळून पडतोय. आणि नाही का पावसामुळे वाऱ्यामुळे खूप वाया चाललाय तो. तर हे आमच्या दारातलं झाड आणि त्या झाडाखाली गाडी लावतो कारण ऊन खूप पडतं. अजून 9 साडे 9 पर्यंत तर खूप कडक ऊन पडतं आमच्या इथे. तर हे गुलाबाचं झाड आणि इथं माझं कडीपत्त्याचं झाड. तर आणि हे ड्रिप केलंय माझ्या मिस्टरांनी झाडासाठी, तर त्यांनी मस्तपैकी असं छान ड्रिप केलंय. जेव्हा आपण पाणी येतं पाईप लावून दिला ना त्याचा, की मग बरोबर जिथं झाडं आहेत तिथं थेंब थेंब पाणी असं जमिनीमध्ये मुरतं. तर तेच पाणी आलं होतं, तर मी आतमध्ये पाईप जोडला होता आणि बाहेर चेक करायला आले होते की सगळ्या झाडांना व्यवस्थित पाणी जातंय का ते. तर हे फुलांचं झाड. तर या साईडला झाडं सगळी बघत होते मी पाणी वगैरे व्यवस्थित सगळ्या झाडांना जातंय का ते. तर पाणी थोडं बारीक होतं त्याच्यामुळे अलीकडच्या झाडांना भेटत होतं पाणी. आणि हे पेरूचं झाड आहे, तर याचे अगोदर आम्ही या झाडाचे 6 पेरू खाऊन झालेले आहेत आणि अजून 2-3 आता लागलेत त्याला. तर झाड खूप छोटस आहे आणि पेरू खूप येतात त्याला, तर वाकून जात ते पूर्ण एवढंस असल्यामुळे. आणि एक एक झाड बघत मी असेच पुढे जाणार आहे. इथं खाली ना मोगऱ्याचं झाड आहे, अजून काही त्याला मोगऱ्याला फुल आलेली नाहीयेत अजून तरी. आणि हे आमचं लिंबूचं झाड आहे, तर इथे मी लिंबू दाखवत होते तुम्हाला. इतके सारे लिंबू लागलेत त्या झाडाला, तर खूप म्हणजे एका एका ठिकाणी 4-4, 5-5 असे लिंबू लागलेत. पण थोडेसे छोटे आहेत आणि कच्चे आहेत ते, पाणी पण त्यांना थोडंसं कमी पडतंय कारण पाणी सगळीकडे खूप शॉर्टेज आहे आमच्या इकडे पाण्याचं, तर कमी पडतंय पाणी त्याच्यामुळे. तर इथे मी दाखवत होते लिंबू, एक एका पण दिलं ना 3-3, 4-4 असे लागलेत. तर एक पुढच्या महिन्यापर्यंत छान होतील हे लिंबू सगळे आणि मग एकदाच पिकतील सगळे आणि एकदाच खायला येतील. तर इथं बघा तुम्ही 4 लिंबू म्हणजे एकाच फांदीला 4 लिंबू लागले. तर हे पण खूप छोटे छोटे आहेत, अजून तर हिरवेच दिसतात हे. आम्ही पण पूर्ण जेव्हा असे पिवळे लिंबू होतात तेव्हा काढतो आम्ही, तोपर्यंत हात नाही लावत याला. खूप मोठं झालंय, जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा हे झाड खूप छोटस होतं असं कुंडीमध्ये होतं. नंतर आम्ही त्याला जमिनीमध्ये लावलं तर त्याचं हे इतकं मोठं झालंय आणि आता याला लिंबू यायला लागले. तर कम्प्लीट 5 वर्ष जातात लिंबाच्या झाडाला लिंब लागण्यासाठी. तर आता मी चालली आहे घरात आणि आता नाश्त्याचं बघते की काय करायचं ते. या साईडची झाडं सुद्धा मी चेक करायला आले होते. तर हे वांग्याचं झाड आहे ना, याची वांगी आता निब्बर झाल्यामुळं काढली नाहीत मी, तर ती अशी पिवळी पिवळी होऊन बसली आहेत. तर छाटायची आहेत ही झाडं, आता छाटली की मग परत नवीन व्यवस्थित येतात आणि मग छान वांगी येतात. तर अशी पिवळी पिवळी वांगी. आणि जाते मी आता घरामध्ये.
तर आली आहे मी किचन मध्ये आणि सर्वात अगोदर तर नाश्त्याला करून घ्यायचं आहे मला। तर मी जसं की सांगितलं तुम्हाला माझ्या भाज्या वगैरे पूर्ण संपलेल्या आहेत, तर ही एक लॉकडाऊन रेसिपी होणार आहे, लॉकडाऊन पोहे आपण याला असं नाव देऊया। तर तिकडे माझा चहा उकळतोय आणि तोपर्यंत इथे मी कढईमध्ये तेल टाकून गॅस बारीक ठेवलेला आहे, तर माझं तेल तापतंय तोपर्यंत इकडे मी एक कांदा कापून घेते। तर बारीक गॅस होता तर त्यामुळे मोहरी टाकून घेतली, मग मोहरी तळतळली की मग याच्यामध्ये मी पुढे मोहरी वगैरे टाकून घेणार आहे। तर तिकडे माझा कांदा पण चिरून झाला आणि इकडे मोहरी तळतळायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। तर मोहरी तडतडतीये तोपर्यंत इथे मी पोहे काढून घेते आणि पोहे धुवून सुद्धा घेते लगेच, कारण लगेच करायला घ्यायचे आहेत आपल्याला। तर या पोह्यांसाठी जास्त काही सामान लागत नाही। तर आम्ही जेव्हा लहान होतो ना तर तेव्हा आमची आजी अशी करून द्यायची पोहे मला, तर मला खूप आवडतात हे पोहे, साधे सिंपल आणि खूप छान असे होतात। त्यात मी जिरं टाकलं, त्यानंतर कढीपत्ता घरात होता म्हणून टाकला थोडासा, आपल्याकडे नसेल तरी नाही टाकलं तरी चालतो, आमच्या दारात झाड आहे तर त्याच्यामुळे मी थोडासा कढीपत्ता टाकला। आणि कढीपत्ता टाकून झाला की कांदा टाकते मी याच्यामध्ये आणि कांदा असा छान लाल परतून घ्यायचा आहे आपल्याला। आणि कांदा परतून झाला की इकडे मी पोहे सुद्धा भिजवून घेतलेले आहेत। तर इथे कांदा माझा लाल झालाय छान, तर लाल झाल्यानंतर इथे मी टाकलंय लाल तिखट। तर हो, पोह्यांमध्ये मी लाल तिखट टाकलंय। तर तुम्ही असं दिसायला ते इतकं म्हणजे टेम्पटिंग असं नाही दिसत, पण चवीला इतके अप्रतिम होतात ना हे पोहे। तर मी याच्यामध्ये लाल तिखट आणि थोडीशी हळद टाकली आणि थोडीशी धनेपूड सुद्धा टाकलेली आहे, कारण कोथिंबीर नव्हती माझ्याकडे। तर थोडीशी मग धनेपूड टाकली आणि या तिन्हीला असं व्यवस्थित हलवून घेणार आहे आणि मीठ सुद्धा मी त्याच्यातच टाकून घेतलेलं होतं। तर असंच थोडासा मोठा गॅस करणार आणि हे पोहे असे छान परतून घेणार आणि लास्टला याच्यामध्ये ना 2 चमचे मी शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलाय। तर हो, शेंगदाण्याचा कूट टाकायचा आपल्याला याच्यामध्ये, शेंगदाण्याचा वापर नाही करायचा, शेंगदाण्याचा कूट थोडासा टाकायचा आणि हे पोहे परतून घ्यायचे आहेत छान। आणि हे पोहे आता तयार आहे खाण्यासाठी। तर खूप इझी आणि खूप मस्त अशी रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला नक्की कळवा की कसे झाले होते ते। तर इथे मी घेते आमच्यासाठी पोहे आणि चहा। तर तयार आहेत इथे आपले लॉकडाऊन पोहे आणि चहा। तर खूप अप्रतिम रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा आणि या तुम्ही ही खायला। तर इथे नाश्ता वगैरे झाला आमचा आणि पोहे खरंच खूप अप्रतिम झाले होते, तुम्ही नक्की 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 ट्राय करा आणि मला सांगा की कसे झाले होते ते। तर नाश्ता केला, थोडा वेळ भाज्या वगैरे नीट केल्या ज्या मी सकाळी घेतल्या होत्या, त्या म्हणजे गवार ती नीट करून ठेवली फ्रीजमध्ये आणि लगेच मी लागली आहे स्वयंपाकाला, कारण कधी कुणाला भूक लागेल ते सांगता येत नाही, त्याच्यामुळे स्वयंपाक करून ठेवलेला बरं। तर मग स्वयंपाकाला लागली आहे मी आणि आत्ता जी मी रेसिपी तुम्हाला शेअर करणार आहे तर ती आहे नागपूरचा सावजी स्टाईल डाळ कांदा जो असतो, तर तो सावजी स्टाईलनी मी आज बनवणार आहे। तर तिकडे सावजी चे बरेच प्रकार खूप फेमस आहेत नागपूरला, तर हा डाळ कांदा सुद्धा खूप फेमस आहे तिकडे, तर तोच मी आज ट्राय करणार आहे। आणि मी सकाळी उठल्यावर डाळ भिजत घातली होती हरभऱ्याची, तर मग आता तीच करायची आहे मला। तर या डाळ कांद्यासाठी आपल्याला 1-2-3 तास अगोदर हरभऱ्याची डाळ जी आहे ती भिजत घालावी लागते। तर मग ती डाळ मी सकाळी उठल्या उठल्या भिजत घातली होती,
मला हा डाळ कांदा करायचा होता, तर मग डाळ छान भिजून झाली होती, तर हे मी करायला घेतलं तेव्हा 11 वाजले होते, डाळ छान शिजली माझी भिजली होती। तर कढईमध्ये मी इथं टाकलंय तेल, आणि तेलामध्ये मोहरी अशी छान तडतडू द्यायची आहे आपल्याला, आणि मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये जिरं टाकून घ्यायचंय, आणि जिरं सुद्धा छान असं लाल झालं की त्याच्यामध्ये 2 तमालपत्र टाकायचे, आणि इथं 3 काळी मिरी 3 लवंगा टाकून घेतल्यात मी, आणि त्याच्यातच हा थोडासा ठेचलेला लसूण टाकला अगोदर, आणि 5 ते 6 लसुणाच्या पाकळ्या ठेचायच्या आणि टाकून घ्यायच्या आहेत, आणि इथे हे 2 ते 3 मोठे कांदे मी असे छान चिरून घेतलेत, आणि हे पण छान असं लाल होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत आपल्याला। तर कांदा परतायला थोडा वेळ लागतो, तर इथं छान असा हा कांदा परतून घ्यायचा आहे आपल्याला। तर इथे कांदा माझा छान परततोय, तर तोपर्यंत ती डाळ जी आहे ती पाण्यातनं काढून वगैरे घेत आहे मी तिकडे। तर लॉकडाऊन मध्ये आता सध्या भाज्यांचा प्रॉब्लेम सगळीकडेच झालेला आहे, तर डाळी वगैरे असतात भरपूर आपल्याकडे, आणि प्रत्येकाने सामानामध्ये डाळी वगैरे भरून ठेवलेल्या आहेत, तर इथं हरभऱ्याची डाळ वापरायची आपल्याला या डाळ कांद्यासाठी। तर मला अजून एक पद्धतीचा, म्हणजे आम्ही सोलापूर साईडला करतो तसा डाळ कांदा सुद्धा येतो, तर तो सुद्धा मी शेअर करेल नक्की तुमच्याशी। पण मी हरभऱ्याची डाळ नाही वापरत, त्याच्यामध्ये मुगाची डाळ वापरतो आम्ही। तर हा नागपुरी स्टाईल आहे, तर त्याच्यामुळे त्याच्यात हरभऱ्याची डाळ वापरली, आणि इथे गरम मसाला वगैरे। तर याच्यामध्ये जास्त काही म्हणजे तामझामचं गोष्टी नाहीच आहेत या म्हणजे रेसिपीमध्ये, पण याच्यामध्ये थोडासा गरम मसाला वगैरे लागतो। तर मी ज्या स्टाईलने डाळ कांदा करते ना, त्यात तर बिलकुलच कुठल्याच गोष्टी लागत नाहीत, त्या नावातच सगळं येतं, डाळ आणि कांदा, बस इतकंच वापरायचं असतं आपल्याला त्याच्यासाठी, आणि मसाला चटणी जी लागेल ती तेवढंच आपल्याला वापरायचं असतं। तर इथे कांदा सुद्धा माझा छान असा ब्राऊन झालाय, आणि इथे तुम्हाला मध्ये मध्ये सोनूचा आवाज येईल, कारण ते एडिटिंग करताना माझ्या आजूबाजूच खेळत बसलेला असतो ना, त्याच्यामुळे त्याचा आवाज आणि मध्ये येतो। तर इथे आता आपल्याला मसाले टाकून घ्यायचे, कांदा आपला छान लाल परतून झालाय, तर इथे मी 1 चमचा धनियापूड टाकली, 1/2 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट टाकलंय मी इथं, 1 चमचा काळं तिखट, घरगुती आपलं बनवलेलं काळं तिखट जे असतं ते, आणि इथं गरम मसाला माझ्याकडून थोडा जास्त पडलेला आहे, तर चूक सुद्धा मी माझी इथे सांगते तुम्हाला, कारण सगळं छान होतं माझ्याकडून असं नाही, कधी कधी चुकाही होतात, तर चुकाही सांगितल्या पाहिजेत, आणि ब्लॉगिंगमध्ये तर मेन तेच असतं की चांगलं होऊ वाईट होऊ जे आपल्या रिअल आयुष्यात काय चाललेलं आहे तर तेच आपल्याला सांगावं लागतं, बोलावं लागतं। तर मग मी सांगते इथं की माझ्याकडून थोडासा गरम मसाला जास्त पडला होता, तर तुम्ही इथे थोडासा कमी टाका, 1/2 चमचा टाकला तरी चालेल, कारण अगोदर आपण खडा गरम मसाला टाकलेला आहे, तर त्याच्यामुळे कमी टाका थोडंसं, आणि तिखट झालं होतं त्याच्यामुळेच माझ्याकडून हे जरा। तर इथं हरभऱ्याची डाळ लास्टला टाकायची, आपल्याला पाहिजे तितकं पाणी टाकायचं याच्यामध्ये, तर याच्यामध्ये गरम पाणी यूज करायचं आहे आपल्याला, तर 1 ग्लासभर गरम पाणी मी टाकून घेतलं, याच्यामध्ये मीठ टाकले, आणि आता याला छान असं उकळून घ्यायचं आहे आपल्याला, आणि शिजू द्यायचं आहे। तर गॅस उकळी आली की गॅस बारीक करायचा, झाकण ठेवायचं, आणि छान असं आपल्याला हे शिजू द्यायचं आहे डाळीला, आणि इथून वरतून मी कोथिंबीर टाकली आहे, आणि सोनूला हे बघून तोंडाला पाणी सुटलं आहे ना। तयारी ते माझा सावजी स्टाईल डाळ कांदा, तर हा कशासोबतही छान लागतो, भात भाकर चपाती कशासोबतही तुम्ही खाऊ शकता, तर नक्की ट्राय करा। तर इथे हे 5:30 वाजताचं क्लिप आहे, तर रोजा संध्याकाळी आम्ही बाहेर बसतो थोडा वेळ,
बाहेर म्हणजे आमच्या दारामध्येच थोडीशी जागा आहे तर तिथे बसतो. तर हे आमच्या नंद्याचं बाळ आहे, त्याला घेऊन आली आहे मी. तर खेळत होतो आम्ही तिच्याशी. छान आहे ना गाणं म्हण तू. अबे तू म्हण रे, तू म्हण. तर व्हिडिओ खूप मोठा होईल तर मी व्हिडिओला इथेच एंड करते. व्हिडिओ जरा सुद्धा आवडला असेल तर लगेच लाईक करा, शेअर करा. आणि हो, मी आज दोन लॉकडाऊनच्या रेसिपीज दाखवल्या तर दोन्ही ट्राय करा. कशा झाला आहे ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि काही नाही, तर करते मी इथेच व्हिडिओला एंड. आणि भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.